अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोधळी तांड्याकडून जामनेरकडे येणाऱ्या अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे। वनपाल पीव्ही महाजन, जीएस खंडारे, वनरक्षक पठाण, वनमजूर मयूर पाटील हे गस्त घालत असताना त्यांना संबंधित लाकूड वाहतूक करणारा ट्रकवर संशय आल्याने त्यांनी संबंधित ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्या ट्रक चालकाकडे लाकूड वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने आणि त्या ट्रकमधून अवैधरित्या लाकूड वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यामुळे सदर वाहन हे मुद्देमालासह वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।